19 मे ची एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आहे। काल सोमवारी यावल तालुक्यातील कोरपावली या गावामध्ये दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यामुळे खळबळ उडाली होती, तेव्हा त्या दोघ रुग्णांना तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोरोना रुग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले व त्या रुग्णांच्या कुटुंबातील 4 जण व तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या तब्बल 44 जणांचा रात्रीचा शोध घेऊन यावल प्रशासनाच्या वतीने त्यांना सगळ्या 48 जणांना फैजपूर येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचारार्थ व तपासणी कामी दाखल करण्यात आले आहे। तर गावामध्ये संपूर्ण गाव हे कंटेनमेंट झोन म्हणून प्रांताधिकारी डॉक्टर अजित थोरबोले यांनी डिक्लेअर केला आहे व सकाळपासून त्या गावातील सर्व रस्ते आणि परिसर हा बंद करण्यात आला आहे। गावात प्रांताधिकारी डॉक्टर अजित थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभाग तळ ठोकून आहे। त्याचप्रमाणे फैजपूरचे DYSP नरेंद्र पिंगळे, पोलीस निरीक्षक अरुण धनवडे, पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडवाले हे पथकासह त्या ठिकाणी जाऊन त्यांनी संपूर्ण गावात चोख बंदोबस्त लावला आहे। त्याचप्रमाणे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर हेमंत बराटे यांच्या मार्फत गावातील संपूर्ण कंटेनमेंट झोनमध्ये सर्वेक्षण सुरू करण्यात आलं आहे। त्याचप्रमाणे तहसीलदार जितेंद्र कुवर व गटविकास अधिकारी डॉक्टर निलेश पाटील यांनी देखील गावात भेट घेऊन परिस्थिती जाणून घेतली आहे। त्यानुसार गावामध्ये बाजार समितीचे संचालक राकेश फेगडे, माजी सरपंच जलील पटेल, ग्रामसेवक प्रवीण सपकाळे, माजी सरपंच जलील पटेल, इस्माईल तळवी, त्याचप्रमाणे मुनाब तळवी, इम्रान पटेल, आदिल पटेल, कय्यूम पटेल, तुळशीदास कोळंबे या सर्व मंडळीच्या वतीने गावामध्ये दक्षता घेतली जात आहे। ठिकठिकाणी प्रशासनाच्या धमतीला गावातील लोकप्रतिनिधी व सर्व नागरिक उभे राहिले आहे। गावात जीवनावश्यक वस्तूच्या दुकाना वगळता सर्व व्यावसायिकांच्या दुकाना बंद ठेवण्यात आला आहेत। तर दुसरी एक महत्त्वाची बातमी अशी आहे की किनगाव तालुका यावल येथून देखील 3 जणांना तातडीने कोविड केअर सेंटरमध्ये हलवण्यात आले आहे। किनगावातील 3 जण हे कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आल्याचा प्रशासनाला संशय आहे, म्हणून त्यांना तातडीने आज मंगळवारी फैजपूर येथे कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। तेव्हा नागरिकांनो, आपण स्वतःची काळजी घ्या, लॉकडाऊन आहे, आपण अत्यावश्यक काम असल्यानंतरच आपण घराच्या बाहेर निघा, तोपर्यंत घरातच थांबा, स्वतःची काळजी घ्या व आपलं परिसर सुरक्षित ठेवा, हीच विनंती। धन्यवाद।